विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सवाची प्रशासनाकडून जय्यत तयारी। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर। या महोत्सवात सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग। जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकण्यासाठी सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा। जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे। सोलापूर, दिनांक 8, जिमाका। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा तर 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे। यामध्ये सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग असून उपक्रमाच्या यशस्वी योजनेसाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली। भारतीय स्वातंत्र्याच्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित पत्रकार परिषद जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते। यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार उपस्थित होते। जिल्ह्यात 6 लाख कुटुंबे, सोलापूर जिल्ह्यात एकूण 6 लाख कुटुंबे असून हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत सर्व घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। महापालिका हद्दीत 1.5 लाख, ग्रामीण भागात 3.5 लाख कुटुंबे आहेत तर नगरपालिका हद्दीत 1 लाख कुटुंबे आहेत। विविध यंत्रणाकडून 3.5 लाख राष्ट्रध्वजाची मागणी प्राप्त झालेली आहे। महापालिका हद्दीत महापालिकेच्या वतीने तर ग्रामीण भागात तहसीलदार व गट विकास अधिकारी तसेच नगरपालिका हद्दीत मुख्य अधिकारी यांच्याकडून ध्वज वितरण सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली। विविध कार्यक्रमाचे आयोजन, दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता आसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता रंगभवन येथे वंदे मातरम हा देशभक्तीवर गीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान विद्यापीठ स्तरावर कार्यशाळा, चर्चासत्रे, जागृतीबाबत विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत। 12 ऑगस्टला सकाळी 6 वाजता सायकोलॉथॉन आणि 14 ऑगस्टला सकाळी 6 वाजता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहेत। 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी शाळा महाविद्यालयात अनुक्रमे निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहेत। 12 ऑगस्टला सर्व शासकीय कार्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात येणार असून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन NCC NSS पथकासोबत विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी काढण्यात येणार आहे। त्या दिवशी तिरंगी रंगाचे बलून आकाशात सोडण्यात येणार आहेत। जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्याचे नियोजन असून नागरिकांनी यामध्येही सहभागी व्हावी। पुरातत्व दृष्ट्या महत्त्वाच्या वारसास्थळाची स्वच्छता, प्रत्येक शासकीय कार्यालयाची स्वच्छता करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली। जिल्हा परिषद अंतर्गत कार्यक्रम, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे। घरोघरी तिरंगा ही मोहीम जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सूक्ष्म नियोजन करून राबवली जात आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये दिनांक 9 ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगान कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राष्ट्रगीत गाऊन सर्व विद्यार्थी व नागरिकांमध्ये देशभावनेचे सुफलिंग निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली।
तसेच दिनांक 10 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालये शाळा यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान 500 वृक्षरोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. दिनांक 10 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 1 दिवस सैनिकासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व शहीद जवान यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती श्री स्वामी यांनी दिली. महापालिका घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेला 1.5 लाख तिरंगा ध्वजचे उद्दिष्ट देण्यात आले असून महापालिकेला आज अखेरपर्यंत 80,000 झेंडे उपलब्ध झालेले आहेत व त्यातील 60,000 वितरित करण्यात आलेले आहेत. महापालिकेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर व प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ध्वज विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले असून एका झेंड्यासाठी 24 रुपये दर निश्चित केलेला आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. तसेच महापालिकेच्या हद्दीत 100 फूट उंचीचा तिरंगा ध्वज फडकवण्याबाबत नियोजन सुरू असून ध्वजस्तंभ 12 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. तसेच अमृत महोत्सवांतर्गत CSR फंडातून स्मशानभूमीसाठी विद्युत दाहिनी उपलब्ध करून दिलेली आहे व महापालिकेच्या रुग्णालयात सुधारणा कामे सुरू असल्याची माहितीही श्री शिवशंकर यांनी दिली. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिका स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येऊन दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जाऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची त्यांनी सांगितले. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.